विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा 29वा दिवस आहे आणि आज आपल्याला सोडवायचे एका चलातील समीकरणाची सोपी उदाहरण कशी सोडवायची ते आपण आता पाहूया। तर या ठिकाणी काही गणित आपल्याला सोडवून दिलेले आहेत, पण आपण आता काय करूया, स्वाध्यायासाठी किंवा आपल्याला जी सोडवण्यासाठी गणित दिलेले आहेत ते आपण आता पाहूया। तर या ठिकाणी म्हटले सोडवून पाहू, बरोबर सोडवून पाहू असं म्हटलंय, बघा दिसलं तुम्हाला, या ठिकाणी म्हटलंय सोडवून पाहू, बरोबर। आणि म्हटलंय खालील समीकरणे सोडवा, पहिला प्रश्न आहे खालील समीकरणे सोडवा। तर आता बघा खालील समीकरणे सोडवा, पहिला प्रश्न काय, खालील समीकरणे सोडवा, त्यातला पहिला प्रश्न आहे 8 बरोबर टी अधिक 5। बघा मी इथे लिहितोय पहिला प्रश्न 8 बरोबर टी अधिक 5। आता टी अधिक 5 या ठिकाणी म्हटले बरोबर, तर या ठिकाणी चल कोणता आहे, टी आहे। अक्षर जे आहे त्याला चल म्हणतात, चल कोणता आहे, टी आहे। मग दोन्ही बाजूमध्ये टी मध्ये 5 काय केलाय, मिळवलाय, बरोबर। मग दोन्ही बाजूतून काय करायचा, 5 वजा करायचा, उलट करायचं। चलाच्या बाजूला जर तो मिळवलेला असेल तर दोन्ही बाजूला तो वजा करायचा। मग या ठिकाणी म्हणायचं दोन्ही बाजूतून 5 वजा करू। तर पहिली बाजू आहे 8 मधून 5 वजा करू, दुसरी बाजू आहे टी अधिक 5, त्यातून सुद्धा 5 वजा करू। ओके टी अधिक 5 वजा 5, टी 8 मधून 5 गेल्यावर किती उरतात, 3 उरतात टी। आता 5 मधून 5 गेल्यावर किती उरणार आहे, 0, म्हणून टी अधिक 0, 3 बरोबर। टी मध्ये 0 मिळवल्यावर किती येणार, टी मध्ये 0 मिळवल्यावर टीच येणार, याचाच अर्थ किती होणार, टी बरोबर 3। असं हे समीकरण सोडवायचं आहे। ओके टी बरोबर किती आलं, 3 आलं। आता पुढचं गणित बघा, यातलं पी भागिले 4 बरोबर 9, पी छेद 4 बरोबर 9। आता इथं हे गणित सोडवूया आपण, पी छेद 4 दुसरं गणित बरोबर 9। आता पी मधून काय केलेलं आहे, 4 ला भागलंय, मग भागिलेच्या उलट गुणिले, मग दोन्ही बाजूंना आपण काय करायचं, 4 ने गुणायचं, दोन्ही बाजूंना 4 ने गुणून म्हणूया। मग पी छेद 4 ला 4 ने गुणायचं, इकडं 9 आहे, 9 ला सुद्धा 4 ने गुणायचं। आता पी छेद 4 ला 4 ने गुणल्यावर याला छेद आहे 1, बरोबर की नाही, 4 ला 4 कट होणार, पी छेद 1 म्हणजे इथं काय उरणार, फक्त पी उरणार, 9 चौक 36, म्हणजे पी बरोबर किती येणार आहे, 36। अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं होतं। ओके आता पुढचा प्रश्न बघा, समीरचे 3 वर्षापूर्वीचे वय 10 वर्ष होते, त्यावरून त्याचे आजचे वय किती। तर मित्रांनो काय करायचंय, समीकरण तयार करायचंय, उकल शोधायची। तर त्याचं आजचं वय काय किती मानायचं आपण, त्याचं आजचं वय एक्स मानायचंय, किती मानायचंय, एक्स मानायचंय। किंवा 3 वर्षापूर्वीचं वय 10 वर्ष होतं, बरोबर की नाही, आणि आजचं वय आपल्याला त्याच्यावरून शोधायचंय। मग आपण आजचं वय किती मानू, एक्स। बघा इथं कसं सोडवायचं, समीरचे आजचे वय एक्स मानू। हा आता हे आजचं वय आहे, तर त्याचं आजचं वय आपल्याला शोधायचंय, 10 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं, 3 वर्षापूर्वी त्याचं वय किती होतं, 10 वर्ष होतं, बरोबर। 3 वर्षापूर्वी त्याचं वय होतं 10 वर्ष, बरोबर। मग आता 3 वर्षानंतर त्याचं वय किती असणार आहे, त्याच्यामध्ये 3 ने वाढ झालेली असणार आहे, म्हणजे एक्स बरोबर किती होणार, 10 अधिक 3, म्हणजेच किती, एक्स बरोबर किती होणार, आता इकडं 10 अधिक 3 किती झाले, 13, म्हणजे समीरचं आजचं वय किती आहे, 13 वर्ष आहे। समीरचे आजचे वय 13 वर्षे आहे,
असलेज ओके। आता पुढे जॉनकडे काही कोंबड्या होत्या, बाजारात त्याने 56 कोंबड्या विकल्यानंतर त्याच्याकडे 144 कोंबड्या शिल्लक राहिल्या, तर जॉनकडे एकूण किती कोंबड्या होत्या? तर जॉनकडे एकूण किती कोंबड्या होत्या ते आपल्याला माहीत नाही, म्हणजे माहीत नसलेली संख्या असते ते आपण अक्षर मानायचं असतं, चल मानायचे असते। मग आता या ठिकाणी म्हणूया जॉनकडे एकूण एक्स कोंबड्या होत्या, बरोबर एक्स कोंबड्या होत्या। आता बघा काय केलं त्याने, त्यातल्या 56 कोंबड्या विकल्या, काय केल्या 56 कोंबड्या विकल्या आणि तरीसुद्धा त्याच्याकडे किती उरल्या 144। मग आता या ठिकाणी एकूण कोंबड्या आहेत एक्स, त्यातून त्यांनी काय केलं 56 कोंबड्या विकल्या म्हणजे कमी झाले 56, तरीसुद्धा किती उरल्या 144, बरोबर असे मानू आपण, म्हणूया असे मानू, मानलेलं आहे ना तो म्हणून मानायचं। आता चलातून 56 काय केलंय वजा केलंय, मग दोन्हीकडे काय करायचं तो मिळवायचा। मग या ठिकाणी म्हणूया दोन्ही बाजूत छप्पन्न मिळवून, म्हणजे एक्स वजा 56 त्याच्यामध्ये 56 मिळवायचा, 144 अधिक 56। आता इथं वजा 56 अधिक 56 म्हणजे 56 मधून 56 वजा केल्यावर 0 राहणार आहे, म्हणजे फक्त इथं एक्स लिहायचा, 144 56 मिळवूया। आता 6 × 4 = 10, 7 × 4 = 1, 5 × 4 = 9, 9 × 1 = 10, 7 × 1 = 1, 1 × 2 ओके। तर एक्स बरोबर किती आलं 200, म्हणजेच जॉनकडे एकूण एक्स कोंबड्या होत्या आपण मांडलं होतं, म्हणजे किती कोंबड्या होत्या 200 कोंबड्या होत्या। या ठिकाणी म्हणूया आपण जॉनकडे एकूण 200 कोंबड्या होत्या। अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आणि आजचा आपला सेतू अभ्यासाचा जो अभ्यास आहे तो संपलेला आहे। थँक्यू।